सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूयात देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. शिवसेनेत चाललेली धुसफूस दूर व्हावी यासाठी केदार दिघे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर गारहाण घातलंय. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यातून चांगली वाट निघावी या ज्या काही उलथापालथ राजकारणात आणि शिवसेनेत होत आहेत त्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनावर जे काही दडपण आलेलं आहे त्यासाठी हे गारहाण असल्याचं केदार शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलंय. आषाढी वारी निर्मूलन करण्याकरिता GIS ग्रुपने यावर्षी एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट बरोबर आता मोबाईल हँडवॉश बेसिन देखील उपलब्ध करून देण्यात आलं होतं. वारकऱ्यांनी उघड्यावर शौचास जाऊ नये म्हणून शासन काही खासगी संस्थांच्या माध्यमातून वारीत मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिला. नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरू झाली आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात याबद्दल बॅनर लागलेत. सकल मराठा समाजाने हा बॅनर लावला असल्याचं सांगण्यात आलंय. तर शिवरायांचे तुम्ही खरे शिलेदार शिंदे साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे अशा आशयाचे हे बॅनर आहेत. जिल्ह्यातील चिखली येथील JED एंटरप्राइजेस फर्म यांच्या मार्फत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काळात गावातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी केली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना गावखेड्यात पोहोचवली आहे. ही योजना राबवण्यासाठी फर्मचे वाहूर वाघ यांनी बीड येथील समर्थ टेक्नॉलॉजी आणि विराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या मार्फत रीतसर करार केला होता. यावरून त्यांनी 25 रुपये प्रति घराप्रमाणे मानधन देण्याचं ठरवलं होतं. परंतु 5 महिने जीव ओतून काम करूनही त्यांचं बिल मिळालं नाही. त्यामुळे समर्थ टेक्नॉलॉजी आणि विराज बहुउद्देशीय संस्थेच्या गणेश वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि थकीत असलेले हक्काचे बिल अदा करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. भारत देशामध्ये ज्ञानव्यापीचा मुद्दा RSS आणि BJP माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय. मथुराचा मुद्दा अयोध्येनंतर चर्चेत आणला आणि RSS BJPचा इशाऱ्यावरच नुपूर शर्मानं मोहम्मद पैगंबर साहेबांच्या संदर्भात अपशब्द वापरले आणि बदनामी करणारी विधाने केली. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत देशाची खूप बदनामी झाली आहे. या संदर्भात 57 देशांनी भारताबद्दल नाराजीचं मत व्यक्त केलंय. या सर्व बातम्या सोशल मीडियावर आल्यामुळे देशाची एकता आणि अखंडतेला धोका निर्माण झाला असंही सांगण्यात आलंय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शासकीय निवासस्थान वर्षा सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी शिवसैनिकांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक ही पूर्ण ताकदीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा ठराव एका मताने मंजूर करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा महिला प्रमुख यांना अश्रू अनावर झाल्याचं चित्र दिसून आलंय. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेला बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा बॅनर काही वेळातच फाडण्यात आला. सकल मराठा समाजाने शिवरायांचे तुम्ही खरे शिलेदार शिंदे साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे अशा आशयाचे बॅनर आज वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावला होता. मात्र बॅनर लावताच काही क्षणात या तृतीय पंथी व्यक्तीने तो टराटरा फाडलाय. राज्यात राजकीय भूकंप झाला असताना काही मंडळी एकनाथ शिंदेंचं समर्थन करत आहेत तर काही विरोधक करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदेंना या तृतीय पंथांकडूनही विरोध दर्शवण्यात आलाय. कोरोनामुळे गेली 2 वर्ष बंद पडलेला लाखेचा चुडा पुन्हा एकदा मोठ्या जोमानं बनवण्यास सुरू झाली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये साज शृंगाराला महत्व आहे. त्यापेक्षाही सौभाग्यवतीचं लेणं असलेल्या लाखेच्या चुड्याला जास्त महत्व आहे. आषाढी वारीला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर महिला भाविक लाखेचा चुडा परिधान करतात. पंढरीचा हा चुडा यांत्रिकीकरणाच्या जमान्यातून मोठ्या कष्टानं जोपासला जात असल्याने पंढरीच्या लेकींना मोठे आर्थिक बळ देत आहे. त्यामुळे पंढरीत तयार होणाऱ्या लाखेच्या चुड्याला राज्यभरातून मोठी मागणी आहे. गेल्या महिनाभरामध्ये काही भागात पाऊस पडला
त्या पावसाच्या आधारावर तालुक्यात पेरणी केली आहे, परंतु जमिनीमध्ये पुरासा ओलावा नसल्याने पेरणी करणं योग्य नसल्याने शेतकऱ्यांना समजत असलं तरी देवाच्या भरोशावर चोपडा तालुक्यातील शेतकरी मका पेरणीकडे लागले असून पाऊस आज ना उद्या नक्की येईल या आशेवर शेतकरी राजा आपल्या शेतात पेरणी करताना दिसतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर आहेत. आर्णी येथील शिवनेरी चौकात याच कार्यकर्त्यांकडून निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी आमदार आणि खासदार यांनी बंडखोरी केली असेल, परंतु शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय. तर या निदर्शनामुळे मात्र आमदार खासदार एकाकी पडण्याची चिन्हे आहेत. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.